उरण तालुक्यातील कोपरोलीमध्ये नव्याने इंडियन ऑइलचा CS पेट्रोलियम या नावाने नवीन पेट्रोल पंप सुरू झाला आहे. कोपरोली गावाच्या नाक्याजवळ हा पेट्रोल पंप सुधीर घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पेट्रोल पंप सुरू केला असून याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. सुधीर घरत यांच्या 6 वर्ष मेहनतीनंतर हे पेट्रोल पंप सुरू झाले असल्यामुळे याला मोठे भविष्य आहे अशा शब्दात त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस प्रेसिडेंट PJ पाटील, भाजप नेते चंद्रकांत घरत, गोपाळ पाटील, अतुल पाटील, JNPTचे ट्रस्टी रवी पाटील, दीपक ठाकूर, भगवान घरत, नरेश घरत, महेंद्र नाखवा, सुनील मसाणे, अमित घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. उरणकरांचं अनेक हाल अपेष्टा भोगल्यानंतर ट्रॅफिकच्या बाबतीत आज नक्कीच मला वाटते फार मोठी सुविधा झाली. अगदी आता राजकारण करता येणार नाही, बोलता येणार नाही, आचारसंहिता पण सुरू झाली, पण आपल्या ह्या सरकारनं जे आहेत ना प्रोजेक्ट येताना आपल्या बऱ्याचशा काही अवस्था अजून ह्या व्हायच्या आहेत, चांगल्या अर्थात सुधारणा व्हायच्या आहेत, आपल्याला बऱ्याचशा मोबदला मिळायचा आहे काय आहेत, पण ट्रॅफिकच्या बाबतीतलं मात्र पूर्वी तासन तास जो जात होता तो आता न जाता झटकीपट येतं आलं. आणि इथं आल्यानंतर अनेक दिवस खस्ता खाल्ल्या सुधीर घरत यांनी, 6 वर्ष त्यांनी घालवली म्हणतात, 6 वर्षाच्या मेहनतीनंतर एक छान सुंदर असं एक कमळ फुललेलं आहे. राजकारणातलं कमळ नाही म्हणत हे पेट्रोल पंप रूपी कमळ जे आहे ते खरं फुललेलं आहे. उद्घाटन पण घरत थाटामाटात होत आहे, म्हणजे उद्घाटनासाठी ताटामाटात होत आहे आणि भविष्यसुद्धा आपल्या या पेट्रोल पंपाला फार मोठं आहे.